तुम्ही कसं बघता? काल जो माननीय अध्यक्षांनी निकाल दिलेला आहे तो अतिशय कायदेशीर अशा प्रकारचा निकाल आहे. माननीय अध्यक्षांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या अध्यक्षतेखालची जी शिवसेना आहे तिलाच मूळ पक्ष म्हणून मान्यता दिलेली आहे आणि त्याला वैध ठरवलेलं आहे. त्यामुळे आता आमचं सरकार पहिल्या दिवशीपासून सांगत होतो हे पूर्ण मजबूत सरकार आहे. आता कुणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही. हेच सरकार राहणार आहे, हेच मुख्यमंत्री राहणार आहेत आणि आमचा पूर्ण कार्यकाल आम्ही पूर्ण करणार आहोत. खरं म्हणजे माननीय अध्यक्षांनी अतिशय चांगलं विश्लेषण करून सर्वोच्च न्यायालयाने जे प्रश्न फ्रेम केले होते त्याच्यावर योग्य उत्तर देत आणि योग्य इन्फरन्सेस काढत हा घेतलेला निर्णय आहे. त्यामुळे मी अध्यक्षांचं देखील मनापासून अभिनंदन करतो. जो न्याय शिंदे काय म्हणायचं अशा पद्धतीचे उद्धव ठाकरे सर पहिल्यांदा तर यांना कायदा कळत. आता त्यांनी एकमेकाला चोर म्हणावं, डाकू म्हणावं, काही म्हणावं, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. ते त्यांचं त्यांना माहिती, त्यांना जे शब्द वापरायचे ते त्यांनी वापरावे. एक गोष्ट निश्चितपणे आहे की त्यांची निराशा यातनं झाली. त्यांना त्या ठिकाणी हे लक्षात आलेलं आहे की आता आपली दुकानदारी संपलेली आणि म्हणून ते अशा प्रकारचे शब्द त्या ठिकाणी वापरतात. मुळातच माननीय अध्यक्षांनी जो निकाल दिलेला आहे तो पूर्ण कायदेशीर बाबींचा विचार करून आणि विस्तृत निकाल दिलेला आहे. जरूर द्यावं, प्रत्येकाला अधिकार आहे. ते देखील आव्हान देणार आहेत. शिंदे साहेब म्हणाले आम्ही देखील विचार करतो, आव्हान देणार, सगळ्यांनी द्यावं.